नमस्कार, मी दीपाली। माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते। आज आपण बघणार आहोत आईस केक बनवण्यासाठी जे बेसिक साहित्य लागतं त्याबद्दलची माहिती। तर त्यासाठी आपल्याला सर्वप्रथम लागणार असतं प्रीमिक्स। केकमध्ये जो स्पंज असतो तो बनवण्यासाठी आपल्याला प्रीमिक्सेसची गरज असते। तर प्रीमिक्स मार्केटमध्ये तीन प्रकारचे अवेलेबल असतात। एक व्हॅनिला फ्लेवर्ड असतो, त्यानंतर एक चॉकलेट आणि वेल्वेट केक। वेल्वेट केकचा जो असतो तो कलर्ड स्पंज येण्यासाठी असतो, आणि व्हॅनिला आपण फ्रूट केक किंवा कुठल्याही फ्लेवरचं करायचं असेल तर व्हॅनिला कॉमनली वापरलं जातं। चॉकलेट केक किंवा ब्लॅक फॉरेस्ट यासाठी त्यासाठी चॉकलेट प्रीमिक्स वापरलं जातं। हे जे प्रीमिक्सेस आहे मार्केटमध्ये 120 kg पासून 200 पर्यंत तुम्हाला मिळू शकतात। ते 1 kg पॅकिंगमध्ये अवेलेबल असतात आणि 5 kg मध्येही असतात। काही भागामध्ये ते 1 kg पॅकिंग कमी करून आपल्याला 1/2 kg मध्ये पण दुकानदार अवेलेबल करून देतो। हे जे आहे मी तुम्हाला दाखवते, ते मी 1/2 kg मध्ये आणलेले आहेत। प्रीमिक्सेस नंतर आपल्याला लागणार आहे मेजरिंग कप। मेजरिंग कप हे खूप महत्त्वाचे असतात केकमध्ये। तर मी तुम्हाला दाखवते अशा प्रकारचे मेजरिंग कप असतात। हे 70 ते 150 रुपयाच्या आसपास तुम्हाला मार्केटमध्ये अवेलेबल आहेत। 240 हे जे मेजरिंग कप असतात यावर वेगवेगळ्या पद्धतीने मेजरिंग माप लिहिलेले असतात। तर त्यावर कपांचंही माप असतं, त्यानंतर ml मध्ये असतं, ग्रॅममध्येही काही ठिकाणी लिहिलेलं असतं। तर हा जो मोठा कप आहे सगळ्यात त्यातला, त्यावरचे मार्किंग आहे ते 240 ml आणि 1 कप असं लिहिलेलं आहे। तर हे जे 1 कप आपण प्रीमिक्स घेतो तेव्हा तो जो केक तयार होतो, जो स्पंज आहे त्यापासून जो केक तयार होणार तो 1 kg आसपास तयार होतो। त्यानंतर हा दुसरा जो आहे, त्यावर 120 ml असं लिहिलेलं आहे आणि तो पाऊंड कप असतो। त्यानंतर 1/2 कप, 1/4 कप असे त्याच्यावरचे युनिट आहेत। हे जे 4 कप मेजरिंग कप आहे मोठ्या साईजचे, ते आपण प्रीमिक्सेस घेण्यासाठी वापरतो। त्यानंतर हे जे बारीक साईजचे 4 टेबलस्पून असं म्हणतात मेजरिंग कप आहे, त्यातील सर्वात मोठा जो असतो त्याला टेबल स्पून असं म्हणतात, आणि इतर जे आहे 1 टेबलस्पून, 1/2 टेबलस्पून आणि 1/4 टेबलस्पून असे ते असतात। तर अशा प्रकारे असतात हे मेजरिंग कप। ते केक बनवण्यासाठी खूप महत्त्वाचे असतात। हे 2 आहे आणि टेबलस्पून। यानंतर आपल्याला जे लागणार आहे ते साहित्य म्हणजे, पुढचं जे साहित्य आहे ते कलर आणि इसेन्स। कुठल्याही केकला अट्रॅक्टिव्ह बनवण्यासाठी कलरची वापर होतो, तो क्रीममध्ये वापरला जातो। आणि कोणत्या फ्लेवरचा तो बनवायचा आहे त्यानुसार जो इसेन्स वापरायचा आहे तो, तर ही जी मी दाखवते आहे ते पावडर फॉर्ममधले स्वस्तातले कलर असतात, त्यामध्ये हे वापरल्यानंतर क्रीमला थोडा फेंट कलर येतो आणि ती पातळ लवकर होती। तर आपले जी केकची डिझाईन असते ती व्यवस्थित होत नाही। त्यानंतर हे जे आहे हे लिक्विड फॉर्ममध्ये कलर आहेत। लिक्विड फॉर्मचा कलर वापरल्यामुळे केक क्रीमचा जो कलर आहे तो एकदम छान येतो आणि चवीमध्ये त्याच्यात बदल होत नाही। जेव्हा आपण लिक्विड फॉर्ममध्ये कलर वापरतोय तर त्यानंतर आपल्याला इसेन्स जे आहे त्याची गरज पडते। तर अशी इसेन्सची सेपरेट बॉटल मिळतात, त्या वापरल्या तरी चालू शकता। हे दोन्हींची प्राईस मार्केटमध्ये 15 ते 20 च्या दरम्यान मिळून जाते। आता हे जे आहे हे इमर्शियल आहे। इमर्शियलमध्ये कलर आणि फ्लेवर दोन्हीही असतं। इमर्शियल घेताना त्याच्यापुढे त्याचा फ्लेवर लिहिलेला असतो आणि
पुढे ई लिहिलेला असतो, ई म्हणजे इमर्शियल। तर ह्याची जी प्राइस आहे ती 25 ते 30 दरम्यान आहे। हा जेल कलर आहे, जेल कलरनी सुद्धा खूप छान कलर येतो क्रीमला। जेल कलर हा 90 ते 150 रुपयाच्या आसपास मिळतो। हे पावडर फॉर्ममध्ये फ्लेवर्ड कलर आहेत, हे स्प्रिंकल करता येतात। हे 120 ते 150 दरम्यान भेटतात। आता आपण पुढचे जे साहित्य बघणार आहोत ते आहे टिन। केकसाठी वेगवेगळे आकार बनवण्यासाठी आणि वेगवेगळे साईजचे स्पंज बनवण्यासाठी आपल्याला असे वेगवेगळे भांडे लागतात। हे जे भांडे आहे 100 ते 150 रुपयाच्या आसपास तुम्हाला एक भांडं मिळू शकतं। स्पंजवर क्रीम जी आहे ती युनिफॉर्म पांगवण्यासाठी आपल्याला ह्या अशा पद्धतीचा एक स्पेटुला लागत असतो। तो जर तुमच्याकडे नसेल तर प्लेन सुरी वापरली तरी चालू शकते। ही झिकझॅक असलेली सुरी आहे, करवती टाईप तिचं पुढच्या साईडने आहे। केकचे 3 लेयर करत असतो आपण स्पंजचे, तर त्यासाठी आपल्याला अशी प्रकारची सुरी लागते। ती जर नसेल तर दोऱ्यानेसुद्धा आपण तिला कट करू शकतो। टीन जे आहे ते वेगवेगळ्या साईजचे लागतात। तर ज्या वजनाचा आपण केक बनवणार आहोत त्यानुसार ते टीनची गरज असते। या व्यतिरिक्त तुम्ही घरातील जो कुकरमधला डब्बा असतो, भात वगैरे लावतो आपण त्यात, तो वापरला तरी चालतो। केकचे डेकोरेशन करण्यासाठी किंवा त्यावर सुंदर डिझाईन काढण्यासाठी आपल्याला अशा प्रकारचे नोझल्स लागत असतात। एक मोठ्या साईजचं बाउल लागते प्रीमिक्स मिक्स करण्यासाठी। आणि हे जे छोटे नोझल आहेत त्यांना स्टार नोझल असं म्हणतात। त्याचा वापर करून आपण वेगवेगळे डिझाईन काढू शकता। तर ही मोठी साईजची जे आहे त्यांना रशियन नोझल्स असं म्हणतात। ह्या नोझलच्या सहाय्याने आपण वेगवेगळे कलर एकाच डिझाईनमध्ये वापरू शकतो। रशियन नोझल जे आहे ते 300 ते 350 तुम्हाला सेट भेटून जातो। आणि छोटे नोझल जे आहे ते 30 रुपयापासनं मिळू शकतात। कुठलेही फूल करायचं असेल तर त्याच्यासाठी अशा पद्धतीचं स्टँड लागतं। हे 20 रुपयाच्या आसपास मिळून जाईल। त्यानंतर आपल्याला पाइपिंग बॅग लागतात। तर पाइपिंग बॅगची पण खूप गरज असते। पाइपिंग बॅग 3.5 रुपयापासून 5 रुपयापर्यंत मिळू शकते। त्याच्या प्लॅस्टिकमध्ये थोडाफार क्वालिटीत फरक असतो। या व्यतिरिक्त चॉकलेट कंपाऊंड लागतात आपल्याला आणि व्हिपिंग क्रीम क्रशेस। चॉकलेट कंपाऊंड मध्ये 2 प्रकारचे असतात, एक डार्क कंपाऊंड आणि व्हाईट कंपाऊंड। आपण जेव्हा चॉकलेट केक करतो किंवा ब्लॅक फॉरेस्ट करतो त्याच्यासाठी आपल्याला डार्क कंपाऊंडची गरज असते। आणि व्हाईट फॉरेस्ट चॉकलेट जेव्हा करतो केक तेव्हा व्हाईट चॉकलेटची गरज असते। ही व्हिपिंग क्रीम आहे। व्हिपिंग क्रीम वेगवेगळ्या कंपन्यांची अवेलेबल आहे मार्केटमध्ये, तुम्ही कुठलीही घेऊ शकता त्यातली। हे क्रशेस आहे, आपल्याला ज्या फ्लेवरचा केक बनवायचा आहे त्या फ्लेवरचे क्रशेस वापरायचे आहेत, त्यामुळे केकला छान टेस्ट येते। या व्यतिरिक्त आपल्याला डेकोरेशनसाठी लागतात चेरी, रंगीत गोळ्या। तर रंगीत गोळ्यांमध्ये खूप प्रकार आहेत।
तुम्ही दुकानातून वेगवेगळ्या आकाराचे व वेगवेगळ्या रंगांचे रंगीत जे गोळे आहेत ते घेऊ शकता। पुढील साहित्य जे आहे ते म्हणजे टर्निंग टेबल। टर्निंग टेबलमुळे तुम्ही केकला फिरून व्यवस्थित डिझाईन काढू शकता। त्याला खाली बेरिंग असल्यामुळे तो जो टर्निंग टेबल आहे खूप सहज फिरतो आणि आपल्याला स्मूथली डिझाईन काढायला काढता येते। मार्केटमध्ये वेगवेगळ्या आकाराचे आणि वेगवेगळ्या क्वालिटीचे टर्निंग टेबल अवेलेबल आहेत। अशा प्रकारचा पुष्टा केक बनवण्यासाठी वापरला जातो। त्यावर फॉइल पेपर सारखा पेपर लावलेला असतो, तो केकचा असतो, त्यामुळे केक त्या पुष्ट्याला चिटकत नाही आणि केक व्यवस्थित सेपरेट आपल्याला करता येतो। तर हे जे पुष्टे आहेत हे 3-3.5 रुपयापासून 5 रुपयापर्यंत आपल्याला ज्या साईजचा केक बनवायचा आहे त्यानुसार अवेलेबल असतात। पुढील जे साहित्य आहे ते म्हणजे बीटर। तर बीटर हे इलेक्ट्रॉनिक साहित्य आहे। मी तुम्हाला व्हिडिओमध्ये जे दाखवते आहे ते फिलिप्सचं बीटर आहे आणि 300 वॅटचं आहे। कमी वॅटचे जेव्हा आपण बीटर वापरतो तर त्याने क्रीम खूप वेळ फेटावी लागते आणि आपण खूप वेळ क्रीम फेटल्यामुळे ती क्रीम गरम होते आणि गरम झाल्यामुळे आपल्याला हवं असलेलं जे स्ट्रक्चर असतं ते तिला येत नाही। म्हणून आपल्याला कमीत कमी टायमिंगमध्ये जास्त फिटली जाणारी बीटर हवं असतं। म्हणून क्रीम फेटण्यासाठी 300 वॅटचंच बीटर योग्य आहे। इतर व्हिडिओंमध्ये सुद्धा तुम्हाला 300 वॅटचं सजेस्ट केलेलं असणार आहे। रिझन खूप वेगवेगळे सांगितले जातात, पण जे क्रीम आहे ती आपल्याला विशिष्ट टेम्परेचरमध्येच फेटली गेली म्हणजे तिला व्यवस्थित आकार येतो किंवा आपल्याला जे हवं आहे ते स्ट्रक्चर येतं। म्हणून बीटर वापरताना 300 वॅटचंच वापरायचं आहे। तर हे जे टोटल साहित्य आहे 2500 ते 3000 रुपयापर्यंत तुम्हाला मिळू शकतं। व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद।